नमस्कार, मी प्रांजली तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते विप्रा व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज मी डोसा करणार आहे। तर मी डोसा कसा करणार आहे हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालंय, आता मी यात टाकणार आहे उडदाची डाळ। उडदाची डाळ आपण छान भाजून घेऊ। हलकी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। फारही जळू द्यायची नाही। बारीक गॅस करून हे आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळ भाजून झाली आहे, आपण आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता मी हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहे। हरभऱ्याची डाळ ही आपली हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजायची आहे। डाळ भाजून झाली आहे, आपण आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊ। आपल्याला या डाळी मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। त्या गार होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। कढईत मी तेल टाकलंय। उकडलेले कापून घेतलेले बटाटे, हिंग, हळद, मोहरी, जिरे, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीचा ठेचा, कांदा, तेल आणि पाणी। पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झाले, त्यात मी टाकणार आहे जिरे आणि मोहरी। जिरे मोहरी तडतडली, आता मी टाकणार आहे आलं, लसूण, मिरची ठेचा। हा छान परतून घ्यायचा। आता मी यात टाकणार आहे हिंग, हळद, मिक्स केल्यावरती यात टाकणार आहे कांदा। कांदा परतून झालाय, आता मी टाकणार आहे बटाट्याचे कापून। थोडस पाणी टाकणार आहे, स्मॅश करून घ्यायचं। टाकायचं चवीपुरतं मीठ। स्मॅश करून घ्यायचं छान। स्मॅश करून झालंय, हा आपला झाला डोशाचा मसाला तयार। वरतून टाकायची कोथिंबीर। मसाला आपण आता या बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊया। गार झाले, आपण आता ते मिक्सर मधून बारीक करून घेऊया। हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि या दोन लाल सुक्या मिरच्या ह्या आपण आधी मिक्सर मधून बारीक करून घेऊया।
तरी आता खूप चिंचपाणी थोडस फिरून घ्यायचं. साधं पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ, ह्याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता का एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे मी. ही झाली आपली चटणी तयार. आता आपण डोसा करूया. इथे मी घेतलंय डोसा बॅटर, बटाट्याची भाजी, मसाला, चीज, बटर, कोथिंबीर आणि आपण केलेली चटणी. तवा गरम करायला ठेवला आहे. तवा हलका गरम झालाय. आता आपण यावर टाकूया डोसाचं बॅटर. छान पसरवून घ्यायचं. डोसा सुकला की यावरती असं बटर फिरवायचं. बटर फिरून झालं की आपली ही चटणी टाकायची. ही छान मस्त पसरून घ्यायची असं सगळीकडे लावून घ्यायची. हे करत असताना आपला गॅस बारीक ठेवायचा आणि आता टाकायची आपली बटाट्याचा मसाला. हाही छान पसरवून घ्यायचा. आपला मसाला पसरवून झालाय. आता आपण टाकूया कोथिंबीर. दोन मिनिटं गॅस आपण मोठा करूया. आपण आता याला छान असा गोल करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय डोसा. कट करून घ्यायचा. तर कशी वाटली रेसिपी? तुम्ही ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.